हे गाईज, ऑल राईट. तर कसे तुम्ही सगळे? तर गाईज, आज तुम्ही थंबनेल आणि टायटल तुम्हाला कळलंच आहे हा ब्लॉग कुठला आहे. तर हा ब्लॉग आहे अर्थातच आपल्या वांगणीच्या वॉटरफॉलचा, त्याचं नाव भागीरथी वॉटरफॉल. तुम्ही बोलत असाल तर एवढे दिवस आता पावसाळा संपायला आला आणि आत्ता वॉटरफॉलचा व्हिडिओ, कारण की मी पुण्याला असतो त्याच्यामुळे मला होतं मागे सुट्टी नव्हती, त्यामुळे मला यायला नव्हतं मिळालं. पण आता मी भरपूर चेंजेस झालेत माझ्या लाईफमध्ये, मी ते तुम्हाला आता लगेच सांगणार नाही. मी पुढे माझ्या पुढच्या दिवसांमध्ये मी सांगेल मी पुण्यावरून वांगणीला का आलो परत. पण आता आलो होतो तर मी वॉटरफॉलला पण जाऊन आलो. तोच हा पूर्ण ब्लॉग आहे आणि खूप खूप आम्ही एन्जॉय केला तिथे. आम्ही दोघंच होतो, पूर्ण वॉटरफॉल पूर्ण खाली फक्त आम्ही दोघं होतो, प्रतीक आणि मी. पण मजा आली आणि पाणी खूप थंड होतं. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ब्लॉग खूप छान आहे आणि बघा कसं वाटते. खूप टाईम लागला एडिटिंगला, पण मन लावून केले जसं नेहमी करतो. तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा. चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. आम्ही जस्ट निघालोय आणि प्रतीक पण आलाय. छत्री आणले का? छत्री आणले का? छत्री आणले का? एक नंबर. फायनली आम्ही पोचलो वॉटरफॉलच्या म्हणजे खाली पोचलोय. आता आम्हाला वरती जायचंय. पप्पू काय करतो माहिती नाही इथे. त्याला माझ्या गर्लफ्रेंडचा मेसेज आला वाटतं. आहे का तुला गर्लफ्रेंड? गर्लफ्रेंड आहे का? चार पाच गर्लफ्रेंड आहे, त्यातला एक गर्लफ्रेंडचा मेसेज त्याला आलेला आहे. पण तुम्हाला एक सांगतो, आम्ही ज्या झाडाखाली आता उभे आहेत ना, तिथे माणूस एवढासाही भिजू शकत नाही. तो झाड तुम्ही आता बघा. मोठा झाड आहे, किती जुना असेल. अरे चल ना, नंतर फोटो काढ. छत्री घेऊन आला भिजायला. तसं याला भिजायचं नाही, मला भिजायची इच्छा आहे. एक नंबर. हा वाट आहे वॉटरफॉल कडे जायची. पण पप्या, तुला काय वाटतं, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा, अरे तेव्हा असा सीन होतो ना. आता माहिती नाही किती कवर अप आहे, पण ना आतून असं जायचो आम्ही आणि वरून पूर्ण झाड असायचे. गाडी लागायचं पण नाही, पूर्ण असं जंगल सारखं वाटायचं आतून. आता बघू किती आतमध्ये जंगल बघूयात. चला ठीक आहे, थोडाफार जंगल अजून तरी एवढा होतो वरती ओपन आहे. तर पूर्ण असं रस्त्यात नाही, पूर्ण असं. अरे भाई हे बघ, अरे आहे ना, इथून जायला लागेल पप्या. हात दे, वही सहा हवे बाबा. यार फायदा ती सेल्फी स्टिक लावत. अरे मला तू घ्यायचा आहे सीन ना तू ना. हा भाई इथे इथे आहे, इथे आहे जंगल प्रॉपर तसा पहिले होता, पण मध्ये ना हे सगळं तोडलं होतं. आता भारी वाटते खालून चालायला.
आणि आम्हाला आवाज आलेला आहे आपल्या धबधब्याचा, तुम्हाला येतोय का? काय म्हणजे तुम्हाला आला का नाही आवाज? चला जाऊयात. इथे गरम पाणी येतं का? गरम पाणी त्याला गरम नसेल तर जिऱ्यामधला येत असेल. जमीन नीट करते. मला वाटलं कुंड आहे काय? कुंड कुठं रे बाबा? तसं इथून आहे जागा सिनेमॅटिक घ्यायला बघू. खूप रिस्की आहे भाई. इथून डायरेक्ट दरी आहे आणि तिकडे आपला वॉटरफॉल आणि तिकडे त्यांनी धरण सर केलं. पहिले ऍक्च्युली ना इथून खालून जायला रस्ता होता, आम्ही खालूनच यायचो किंवा वरून. दोन ऑप्शन होते. आता एक ऑप्शन बंदच करून टाकला, इथे त्यांनी बांधच बांधून टाकलाय. म्हणजे पहिले हा जाण्यासाठी रस्ता होता. कुठे वरती नको रे. कोण चप्पल घालून येतो? पण चप्पल नवीन आहे म्हणून घालून आलो. हा. अरे खूप मिस केलं मी. 2 वर्षाने आलो वॉटरफॉलला. फायनली आलो. जेव्हा पावसाळा संपायला आला लोक आपल्याला हसतील. पावसाळा संपला आणि वॉटरफॉलवरती आला आहे. प्रतीक बोलला चल म्हणून आलो मी. ऍक्च्युली हे पहिले नव्हतं, लगेच हे केलेलं आहे. पहिले हे नव्हतं म्हणजे सेफ्टीच्या दृष्टिकोनाने बरं आहे. मी असं कुठल्या वॉटरफॉलला बघितलं नाही, पण आपल्या वांगणीच्या या भागीरथी वॉटरफॉलला हे खूप छान केलं आहे. आणि म्हणजे लहान मुलं वगैरे असतात ते सेफ्टीसाठी खूप छान आहे. कारण की ना जेव्हा पाऊस जास्त असतो ना, तर आता तर काही नाही पाणी, पण जेव्हा पाऊस जास्त असतो त्यावेळेस एवढा प्रेशर असतो ना पाण्याला, खूप फोर्सनी पाणी येतो, माणूस चालूही शकत नाही व्यवस्थित. त्या दृष्टिकोनाने खूप चांगलं केलं. चल पटकन पाणी का फल वॉटरफॉलचं पाणी संपणार आहे का? बिस्तरीने पाणी टाकायला लागलं वाटतं संपायला. यार आता आम्ही इथून चाललोय, रस्ते बघा कसे आहेत. आणि इथून जायचंय तुम्हाला असं नाही असं दाखवतो. आमचा हे साधा गोप्रो बाई पापया रुडी आला. हे पण चप्पल घातलं आणि काय होतं माहितीये का, स्लीप होते ना रे, त्याच्यावर मॅटर. चढू कसं तरी, ये लवकर लवकर. आता जो सीन बघितलाय मी तो तुम्हाला दाखवतो. फाटते दरावरती याला चप्पल सँडल आहेत. माझी माझी चप्पल आहे. मी आधी शांतपणा केलाय भाई. आता इथून जायचंय, एक सिनेमॅटिक शॉट घ्यायचे. जरा तुम्ही बघितले पण असतील आता ते कदाचित. तिथे मध्ये उभे राहणार आहे मी.
कारण की तो बाप वाटला यार आता पटकन आम्ही खाली जातो आता हे तर आम्ही मजबूत होतो इथून पाणी याच्या उपरती पडतं आणि मेचवरून खाली जातो पाणी तर आम्ही एकदम खाली जातो तर मागे पण पाणी एवढं थंड आहे ना अरे यार तरी खाली जातो आम्ही आता चला पण इथे ना एक बेडूक आहे त्याच्याने घाबरतोय आम्ही मग दाखवतो आमच्या बॅक साईडला आहे हा बघा दिसला का इथे वरती बघा तो आम्हाला बघतोय त्याला आम्ही घाबरलोय चलो भाई आता खाली जाऊयात कालचा रस्ता एवढा खतरनाक आहे इथून जायचं असं पण बीटीएस मध्ये कटगिरी आहे भाई पण पूर्ण स्लीप होतोय तो मला कॅमेरा घेऊ नको असं कसं होईल भावा भाई हा जंगल आहे कसा खतरनाक आणि इकडे आपला वॉटरफॉल दिसतोय थोडासा बाकी राहिलाय पण हीच मजा आहे नेचरची काय बोलतो अरे बोल ना कट तुझा सबस्क्राईबर वाढतील मला घेतला बाप्याचं असं म्हणणं आहे मला कॅमेरा घेऊ नको कॅमेरा जर मला घेतला तुझे सबस्क्राईबर फटकास वाढतील बाबा त्याचीच गरज आहे लोक सबस्क्राईब करत नाही तुला बघतील तरी सबस्क्राईब तरी करतील चलो आता आम्ही खाली जातो तुम्ही बोलाल का हा का भिजत नाही छत्री कोणाला आहे याला पाण्याची एनर्जी बोलतोय पण मला भिजायचं होतं एनर्जी नाही चलो आता आम्ही पोचलो पण एक गोष्ट आहे मोबाईलची स्क्रीन भिजत होती मला टच होत नव्हतं पण याची जिथे चुकी होती ना तर मला पुसता आला व्यवस्थित मोबाईल त्याच्यामुळे याचा फायदा झाला चांगला झाला हा भिजला नाही बाकी ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा मला तुम्ही सिनेमॅटिक बघितले असतील काय अरे वॉटरफॉल आहे आमच्या माहिती कुठल्या पोरीने धोका दिलाय हे आता चष्म्यावर पाय दिला असते याच्या तसा पण कासा नाही त्याला पाणी संपलाय उठला देवदास ते किती पोरी धोका दिलाय रे तुला किती पोरी धोका दिलाय पाय पाहिजे अजून आईला बघ पाय पाहिजे चला तर आम्ही चाललो बाय बाय वॉटरफॉल मग त्यानंतर काहीच आम्ही घरी आलो आणि जास्त काही शूट करायला जमलं नाही नंतर तर व्लॉग कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा कमेंट करायला काल असताय आणि काय कमेंट करत नाही कळत नाही मग कमेंट करा खूप छान वाटतं तर चला मग हा व्लॉग आपण इथे संपूयात
आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा. चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय. त्याला भीती नाही तुम्हाला? भीती नाही वाटत? मारला तो. तुम्हाला भीती नाही वाटत? एवढ्या जवळ पाण्याचे थांबलेत. सबस्क्राईब कर राहुल दवणे ब्लॉग्स. सबस्क्राईब. पप्या ही पण नाही ऐकत यार. काय रे, चला बकरी पण भाव देत नाही. पुरी काय बोलतील? बकरी भाव देत नाही. सबस्क्राईब कर. सबस्क्राईब. अरे बघतो बघ ना म्हणून सबस्क्राईब नाही करत.